कवी विवेक मोरे तमाम शहीदांना अभिवादन करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शामदादा गायकवाड खैकरजी, मंचकार बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व भीमसैनिकांनो, सर्वप्रथम तमाम शहीदांना या ठिकाणी अभिवादन करतो. घाटकोपरचे हे रमाबाई आंबेडकर नगर हे ठिकाण ही एक युद्धभूमी असं आम्ही समजतो. 1997 भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना या ठिकाणी जो गोळीबार झाला आणि झालेला गोळीबार आणि पुतळ्याची विटंबना ज्या षडयंत्रपूर्वक सरकारनं दाबण्याचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांनाच अटकवण्याचा प्रयत्न केला, त्या हत्याकांडाच्या विरोधामध्ये श्यामदादा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली आपण 14 वर्षानंतर काही प्रमाणात न्याय मिळवून घेतला. त्यामुळं आमच्या दृष्टीनं हे ठिकाण ही युद्धभूमी आहे आणि म्हणूनच जौखेड हत्याकांडाला न्याय देण्याचा खऱ्या अर्थानं प्रारंभ आजच्या दिवशी आपण या युद्धभूमी करतोय आणि त्यासाठी आपण सगळे जेवढ्या मोठ्या संख्येनं जमलात त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आपलं स्वागत करतो. माझं फडणवीस सरकारला आणि फडणवीसांना सांगणार की तुम्हाला जर काही नैतिकता आणि थोडीफार लाज उरली असेल तर तात्काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा देखील द्या. फडणवीस जर असं नेहमी म्हणत असतील की आमचा तपास फार योग्य पद्धतीनं चाललेला आहे तर हेच वाक्य त्यांचं जौखेडेच्या हत्याकांडाच्या बाबतीमध्ये देखील होतं. ज्यावेळी ते आमच्या आईबाबांना भेटले त्यावेळी ते सांगत होते पोलिसांचा तपास फार योग्य पद्धतीनं सुरू आहे. आता पानसर यांच्या हत्या झाल्यानंतर देखील मीडिया समोर ते असंच बोलतात आमचा तपास योग्य पद्धतीनं सुरू आहे. तुमचा जौखेडमध्ये योग्य पद्धतीनं तपास सुरू होता आम्ही बघितला, घरातल्यांनाच अडकवलं तुम्ही. आता तुम्ही पानसर यांचा तपास योग्य पद्धतीनं सुरू आहे असं सांगताय, आम्हाला संशय येतोय. यदा कदाचित एखाद्या कॉम्रेडलाच तुम्ही अडकवाल काय काय अशी स्थिती सध्या कायदा सुव्यवस्थेची झालेली आहे. आणि म्हणून फडणवीस सरकारला आणि त्या फडणवीसानंतर थोडीफार लाज उरली असेल तर त्यांनी तात्काळ या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. आजच्या या परिषदेच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. तुम्ही जौखेडच्या हत्याकांडाची साप वाट लावून टाकलेली आहे. सगळे पुरावे तुम्हीच नष्ट केलेले आणि निर्लज्जपणाने मुख्यमंत्री म्हणतोय की तपास फार योग्य पद्धतीनं आमच्या पोलिसांनी म्हणे केलेला आहे. सगळ्या कायद्याचं, भारतीय संविधानाचं आणि मानवी अधिकाराच्या सगळ्या नीती नियमांचं तुम्ही उल्लंघन करून या जौखेडच्या हत्याकांडामध्ये जाधव परिवाराला अडकवण्याचं काम केलं. परंतु त्या फडणवीस सरकारला माहीत नाही की गेल्या 14 वर्ष लढून याच घाटकोपर मधल्या तुमचे मनसुबे उद्ध्वस्त करण्याचं काम याच फुले आंबेडकरी जनतेनं केलेलं आहे. आता तुम्ही जे हत्याकांडाचं नवीन षडयंत्र आणलेलं आहे जौखेड्याचं ते उद्ध्वस्त करण्याचं काम ही सच्ची स्वाभिमानी फुले आंबेडकरी जनता करील हे सांगण्यासाठी आजची परिषद आहे. काय केलं तुम्ही जौखेडच्या हत्याकांडात, काय तीर मारले तुम्ही? फार मोठेपणा सांगताय तुम्ही तुमच्या पोलिसांचा. मला पोलिसांना विचारायचं की तुम्हाला अट्टल चोर मिळतात, चांगले पैसे येतात ना तिकडनं, अट्टल चोर लगेच मिळतात. तुम्हाला साधे साधे गोरगरीब गुन्हेगार देखील लगेच मिळतात. पण तुम्हाला हत्याकांडातले आरोपी का मिळत नाही हा माझा पोलीस यंत्रणेला विचारणारा प्रश्न आहे. आमचं असं म्हणणं की पोलीस यंत्रणेमध्ये देखील धर्मांध आणि जातीय भावना असणारे पोलीस अधिकारी असल्यामुळंच आम्हाला दलितांना न्याय मिळत माझा जाहीर आरोप आहे पोलिसांवर. कसला तपास करताय, कसले तीर मारताय? खोट्या खोट्या बातम्या जौखेडच्या हत्याकांडाच्या माध्यमातून मीडिया समोर दिल्या. यांनी बातमी दिली नवाकाळ पेपरला, पेपर आहे आपल्याकडे, आपण काही खोटं बिटं बोलत नाही. बातमी दिली म्हणे नाथा अलटला मुंबईहून अटक. आमचे लोकेच लगेच बोंबलायला लागले, लगेच आमच्या लोकांना संभ्रम निर्माण झाला, लोक म्हणायला लागली
अरे नाथा अल्लट त्यांचा मामे भाऊ, त्याला अटक, नवाकाळमध्ये बातमी. आणि नाथा अल्लट आमच्या बरोबर तिकडे मोर्चात नागपूरला. रवींद्र जाधवला मुंबईहून अटक, रवींद्र जाधवला यांनी बॉडीगार्ड दिलेला. रवींद्र जाधवला अटक, 15 मिनिटात हेडलाईन आय बीएन लोकमत, रवींद्र जाधवला अटक. काय मोठे पोलिसांनी तीर मारले, रवींद्र जाधव इकडेच आहे. सकाळी रवींद्र जाधव पेपर वाचतोय घरी, मला अटक, मग रवींद्र जाधव बाहेर. अरे कसले तपास केलेत तुम्ही, कसले आकलेचे तारे तोडलेत. पोलीस किती पराकोटीच्या अत्यंत खालच्या टोक्याला जाऊन तपास करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे जवखेडा हत्याकांड आहे. तुमच्या नालायकपणाचं लक्षण आहे ते. तरी देखील फडणवीस सरकार असं म्हणतंय की आमचे पोलीस तपास योग्य पद्धतीनं करतायत. विधानसभेत फडणवीसांना प्रश्न विचारला, जवखेड हत्याकांडाचं काय झालं, माहीत काहीच नाही म्हणे. 700 लोकांच्या स्टेटमेंट घेतल्या, एवढे एवढे आरोपी अटक केले, आणि म्हणे त्याला सजा पण झाली मीडियामध्ये. एक एवढं मोठं दलित हत्याकांड झाल्यानंतर पोलिसांना अत्यंत निष्काळजीपणानं जो तपास केलेला आहे आणि हत्याकांड घडलंय त्या ठिकाणी जे वागलेले आहेत त्याच्यावरून प्राथमिकदृष्ट्या संशय होता आमचा की हे हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करणार आहे. आणि तसंच झालं. एवढं मोठं हत्याकांड झाल्यानंतर पोलिसांनी जे काही त्या ठिकाणी ज्या काही काळजी घ्यायला पाहिजे होती घेतली नाही. कुठेही कॉर्डन केलं नाही, कुठेही पट्टी लावली नाही. सगळे लोक फिरत होते, सगळे पुरावे नष्ट होत होते, मस्त पोलीस गंमत बघत होते. ॲट्रॉसिटी लावली तुम्ही, ॲट्रॉसिटी काय अशीच लागत नाही. आणि मोठमोठे अधिकारी आणले ना तुम्ही, IAS दर्जाचे, IPS दर्जाचे, ते काय ॲट्रॉसिटी काय अशीच लावतात का? त्यांना माहिती नव्हतं की खून करणारे सवर्ण आहेत म्हणून आम्ही ॲट्रॉसिटी लावली. आता निर्लज्जपणानं सांगताय. म्हणजे त्यांचा संशय होता की सवर्ण लोकांनी हत्याकांड केलेला आहे म्हणून आम्ही ॲट्रॉसिटी लावली. खोटं सांगताय. ज्यांनी फोनवरून माहिती दिली त्या नाथा अल्लटांना फिर्यादी बनवलं नाही, फिर्यादी हेतूपूर्वक रवींद्र जाधवला बनवला आणि त्यांना त्या खुनामध्ये टाकलं, प्रशांतला टाकलं, नंतर त्याच्या भावाला टाकलं, नंतर वडिलांना टाकलं. आणि मग रवींद्र जाधवला जेव्हा पकडून नेलं तेव्हा रवींद्र जाधवनी सांगितलं पोलिसांना, तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करा, तुमचे सगळे पुरावे मी हायकोर्टाला देऊन आलो. SP घाबरला. रवींद्र जाधवला म्हटला तू घरी जा, या असले तुमचे टुकार पोलीस तपास करतायत. सगळे जाती आणि धार्मिक भावनेनं प्रेरित झालेले आहेत. इथल्या दलितांना, कष्टकऱ्यांना, आदिवासांना, अल्पसंख्याकांना आणि जे जे समतेच्या विचाराचा पुरस्कार करतात त्यांना जगण्याचा अधिकारच नाही अशा पद्धतीची कायदा सुव्यवस्था ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे. तिचं काय करणार ना खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. जे जे पुरोगामाचा पुरस्कार करतील, जे जे समतेचा सामाजिक न्यायाचा विचार मांडतील त्यांना आम्ही गोळ्या घालण्याचं काम करू. तुम्हाला काय करायचं ते करा. यांना आरोपी माहीत नाहीत का? यांना आरोपी माहीत आहे. पण फडणवीस सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा हे फडणवीस शपथ घेत असताना यांची काय नौटंकी चालली होती तुम्ही आम्ही बघितलेल्या आहे. अरे सरकारमध्ये जात असताना, निवडून जात असताना, मंत्री होत असताना संविधानाची शपथ घेतात, यांच्या मंचावर ते भगवे नागवे सगळे बाबा नंगानाच सुरू होता. तेव्हाच आम्हाला समजलं होतं की इथल्या देशातल्या पुरोगामी जनतेला न्याय मिळणार नाही आणि तेच सातत्यानं घडत आहे. म्हणून तुम्हाला तुमची एक मोठ एक सांघिकपणा उभा करावा लागेल, तुम्हाला एकत्रित यावा लागेल, तुम्हाला रोडवरच्या संघर्षाच्या लढाया लढाव्या लागतील आणि न्यायालयीन लढाया देखील लढाव्या लागतील. म्हणून काही लोक आमचे इव्हेंट म्हणून आंदोलन करत असतात, करतात काय वाईट नाही. काही लोकांना असं असतं की बाबा प्रोटोकॉल असतो, दलितांचा हत्याकांड झालं की दलित संघटनांनी निषेध नोंदवला पाहिजे, मग 1-2 दिवस निषेध नोंदवायचा आणि घरी जाऊन झोपायचं आणि मीडियामध्ये द्यायचं आमक्या आमक्याचा मोर्चा. काही लोक हातामध्ये बंदुका घ्यायला लागलेल्या आहेत. अरे मला त्याला सांग ना, भगव्यांच्या पालख्या उचलून तुमचे हात थकलेले आहेत, आता हत्यारं तुमच्या हातानं चालणार नाही. तुमच्या हातानं जर हत्यारं चालवायचे असतील तर पहिल्यांदा मानसिकदृष्ट्या स्वातंत्र्य व्हा. सर्वात प्रथम ती मनुची संस्कृती जुगारा आणि भगव्यांच्या पालख्या उचलण्याचं बंद करा, तेव्हा शस्त्र तुम्ही उचलाल. मोर्चा काढला, बंदूक घेतली म्हणे. अरे कसल्या बंदुका घेताय?
तुमच्या मेंदूचं खोबरं झालंय, तुम्हाला कसलीच लाज उरली नाही। जे लोक सत्तेची भीक मागू शकतात त्यांना कधीही न्याय मिळणार नाही आणि दलितांना देखील न्याय मिळणार नाही, वास्तव आहे। यांना फक्त पदांची भूक लागलेली आहे, मला द्या मला द्या, मला हे द्या मला ते द्या। आमचे एक महाभाग बाबासाहेबांचे वारसदार, हत्याकांडाच्या बाबतीमध्ये बोलताना जेव्हा आमची चौकटची मंडळी त्या ठिकाणी गेली, ते म्हणाले जा तुमच्या घरातल्यांनीच केलं, कशाला आलात माझ्याकडं? अरे इतके तुमचे बुद्धीमध्ये इतका कसा गंज लागलेला आहे की एवढं मोठं क्रूर हत्याकांड, पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतो की ह्या ज्या लोकांच्या ज्या कत्तली झालेल्या आहेत त्या जिवंतपणे झालेल्या आहेत, जिवंतपणे। कोणता भाऊ, कोणता पुतण्या आपल्या काकाची आणि आपल्या सख्या चुलत भावाची जिवंतपणे अशी कटिंग करू शकतो? आजपर्यंत हे घडलेलं नाही। म्हणून आमचं म्हणणं की या सरकारचं डोकं फिरलं, हे उरफाट्या काळजाचं सरकार तुम्हाला न्याय देणार नाही। आणि म्हणून तुमच्यावर नैतिक जबाबदारी आहे की तुम्हाला तुमच्या चळवळीचं आर पार असं शुद्धीकरण करावं लागेल। तुमच्यातलेच कोण पुरोगामी, तुमच्यातलेच कोण भगवे, तुमच्यातलेच कोण कोटे बुरखा घेतलेले सेक्युलर, हे शोधावे लागतील आणि त्याला तुम्हाला फुले आंबेडकरी चळवळीपासून हद्द पार करावं लागेल, तरच तुम्हाला न्याय मिळणार, अन्यथा न्याय मिळणार नाही। नाहीतर हे लोक आपल्या राजकीय सेटलमेंटसाठी सातत्यानं तडजोडी करत राहतील आणि आम्ही मात्र बाबासाहेबांचं नाव घेऊन जिंदाबाद मुर्दाबाद करत राहू। तुमची सत्सद विवेकबुद्धी जर मेली नसेल तर माझं सगळ्यांना आव्हान की सगळ्यांनी जरा स्वतःचं चिंतन करा की आपली चळवळ कोणत्या दिशेनं चाललेली आहे। आम्ही व्यक्तिपूजक लोक नाही, आम्ही श्यामदादांच्या बरोबर आहोत ते व्यक्तिपूजक म्हणून नाहीच। श्यामदादा उद्या जर चुकले तर त्याच लोकशाही पद्धतीने आम्ही श्यामदादांना प्रश्न विचारू शकतो आणि आमचा नेता देखील ऐकू शकतो याची जाणीव आम्हाला आहे, म्हणून आम्ही श्यामदादांच्या बरोबर आहोत। जर बाबासाहेबांचा कोणी सच्चा अनुयायी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आजच्या घडीला जर रस्त्यावरच्या लढाया, न्यायालयीन लढाया जर लढत असेल तर प्रत्येक तरुणाची नैतिक जबाबदारी आहे की आपण लढणाऱ्या सच्च्या स्वाभिमानी नेत्याबरोबर राहिलं पाहिजे आणि लुच्च्या लबाड्यांना प्रश्न देखील विचारले पाहिजेत आणि फुले आंबेडकरी चळवळीपासून हद्दपार देखील केलं पाहिजे। परंतु हे घडत नाही, आम्ही एक संघ होत नाही, आम्ही रस्त्यावरच्या लढाया लढत नाही, आमच्यामध्ये एक वाक्यता नसते, आमच्या मागण्यांमध्ये एक वाक्यता नसते। आरोपी भेटले नाही आम्ही आधीच म्हणून टाकत त्यांना फाशी द्या, आरोपी अटकच नाहीत आमचे आंदोलन सुरू, आरोपींना अटक झाली नाही आमचे कार्यकर्ते मागण्या करतायत आरोपींना फाशी द्या। अरे आरोपीचा अटक नाही तर आरोपींना फाशी द्यायची कुठून? साधा प्रश्न आहे। अशा सगळ्या संभ्रमावस्थेमध्ये आपला समाज सगळा अडकलेला आहे आणि म्हणून जे जवकेडचं वास्तव आहे ते तुमच्यासमोर आलं पाहिजे। जवकेडमध्ये जे पोलिसांनी अत्यंत निर्लज्जपणा केलेला आहे आणि सरकारनं त्यांना साथ देण्याचं काम केलेलं आहे आणि एक सोय करून ठेवलेली आहे की यापुढं जर दलितांची हत्याकांड झाली तर दलितांनाच अडकवायचं, तुमच्यात हिंमत असेल तर सोडून दाखवा, अशा पद्धतीचं आव्हान इथल्या मनुवादी शासनानं फॅसिस्ट सरकारनं तुम्हाला केलेलं आहे। म्हणून तुमच्यासमोर एक चॅलेंज आहे, तुम्ही जर या हत्याकांडामध्ये जवकेड कुटुंबाला जर न्याय दिला नाही तर याच्या पुढची सगळी हत्याकांड दडपण्याची फार मोठी सुरुवात या महाराष्ट्रामध्ये होईल आणि नंतर फक्त आणि फक्त भाषणं केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही। म्हणून श्यामदादांनी गेले 2 महिने जवकेडमध्ये जाऊन सातत्यानं त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं, नेमकं वास्तव काय आहे ते शोधण्याचं काम केलं। एकीकडे न्यायालयीन लढाई लढत असताना आता रस्त्यावरची लढाई देखील गतिमान केली पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी या परिषदेचं आयोजन झालेलं आहे। माझा तुम्हाला प्रश्न की दलितांमधला कोणी असं हत्याकांड करू शकतो का? कोणी भाऊ आपल्या भावाला असं मारू शकतो का? मी तुम्हाला विचारतो। मग या हत्याकांडाला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला एका ताकदीनं या फडणवीसी सरकारला सांगावं लागेल की हे पेशव्या, तू त्या पेशव्यांचं सगळं घेऊन आलेला, तो जसा दिसतो तसा नाही, मुख्यमंत्री जसा दिसतो तसा नाही,
त्याचं जितकं मोठं जेवढं जेवढं मोठं त्याचं पोट आहे ना तेवढी कारस्थानं त्याच्या पोटामध्ये सध्या शिस्त आहे. ते म्हणत असतील मॉडेलिंग करत होते मुख्यमंत्री, पण ते मॉडेलिंग नाही, ते फॅसिस्टचं मॉडेल आहे, ते आरएसएसचं मॉडेल आहे, ते तुमच्या समोर आणून टाकलेलं आहे, त्यांनी तुम्हाला चॅलेंज केलेला. फार बाबासाहेबांचं नाव घेताना मग हे अडकवले तुमच्या जाधव कुटुंबियाला. तुमच्यात हिंमत असेल तर त्यांना वाचवून दाखवा आणि न्याय मिळवून दाखवा. म्हणून हे आव्हान आपण सगळ्यांनी स्वीकारलेला. आम्हाला माहिती आहे की फुले आंबेडकरी चळवळीमध्ये स्वाभिमानानं उतरल्यानंतर गोळ्याच खाव्या लागतात. म्हणून माझ्या सगळ्यांनाच विनंती आहे की आम्ही न्यायालयीन लढाई लढू, आम्ही रस्त्यावरच्या लढाया लढू, परंतु आम्ही काही प्रतिरोधाची चळवळ उभी करणार आहोत की नाही, किती दिवस आम्ही आमच्यावर हल्ले सहन करून घेणार आहोत. मी परवा बोलता बोलताना घाईघाईमध्ये दादांना बोललो की आपण पण जरा आरएसएसवर हल्लेच करूया. दादा मला म्हटले तुझा मूर्ख आहे जरा शांत होईस. पण दादा ही लागलेली काळजामध्ये लागलेली आग आहे. जर कोणी आमच्यावर हल्ले करता आमच्या महाराजांना विटंबना करून मारत असेल, आमच्या आईबरूंची आब्रूला लुटत असेल आणि हे निर्दयी सरकार जर आम्हाला न्याय देत नसेल तर जशास तसं उत्तर देण्याची आज वेळ आलेली आहे. त्याच्यासाठी सगळ्यात तरुणाने उभं राहिलं पाहिजे. अरे तुम्ही विखुरलेले आहात म्हणून तुमच्यावर अन्याय होतो. तुम्ही जर एक असाल तर कुणा मायलायकाची मिजाज लागली नाही की तुमच्यावर अन्याय होईल. अरे भीमागाव भीमा कोरेगावचा इतिहास काय असाच इतिहास आहे का आपला? पण तो इतिहास देखील कलंकित करण्याचं काम काही भांडगुळं करताय ते लक्षात ठेवा. म्हणून भीमा कोरेगावचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल आणि आधुनिक काळामध्ये आरएसएसच्या रूपानं आलेली ही पेशवाई जर गाडायची असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला भीमा कोरेगावचा इतिहास उभा करावाच लागेल, अन्यथा तुम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणून माझी सगळ्यात तरुणांना विनंती आहे, जरा मुंबई आणि पुण्याचे लोक जरा आपण जास्त हुशार असतो, आपल्याकडनं जरा जास्त अपेक्षा आहेत लोकांना. पुण्या मुंबईची माणसं उठली की सगळ्या महाराष्ट्रातली माणसं उठतात. म्हणून माझी मुंबईकरांना विनंती आहे, मुंबईतील कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुमच्या समोर आव्हान उभा. आपण जरा दुसऱ्या सगळ्या आव्हानांमध्ये गुंतलेले आहोत, परंतु जवखेडचं आव्हान हे आपल्या समोर आहे. माझ्याकडे वेळेची कमी आहे म्हणून एवढंच म्हणेन की सिर्फ नाव नाही नदी भी खतरे में है, सिर्फ नाव नाही नदी भी खतरे में है, तुम जी रहे हो पुरी सदी खतरे में है. म्हणून तुम्हाला उठावं लागेल, सगळ्या साहित्यिकांना उठावं लागेल, विचारवंतांना उठावं लागेल, लेखकांना उठावं लागेल, कार्यकर्त्यांना उठावं लागेल. आणि जे सगळे आमचे मध्यम वर्गातले सगळे लोक जे कुंपणावर बसलेले आहेत, ज्यांना असं वाटतं की आम्ही फार सुरक्षित आहोत, परंतु ज्यांचा समाज सुरक्षित असतो, ज्यांची चळवळ सुरक्षित असते, त्याच समाजाचे लोक सुरक्षित असतात. म्हणून आपल्याला आपली चळवळ सुरक्षित करावी लागेल, एक संघ करावी लागेल आणि या जातीवादाविरोधात धर्मवादाविरोधात मोठ्या प्रमाणात एक महासंघर्ष उभा करावा लागेल. आजच्या दिवशी तो प्रारंभ करूया आणि चौघेडच्या हत्याकांडाला न्याय देऊया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीमच्या.